जिल्हा अधिकारी माननीय डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज अहमदनगर शहरातील बूथ हॉस्पिटल येथे भेट दिली. नाताळनिमित्त तेथील प्रशासन, आरोग्य अधिकारी, नर्सेस, इतर सर्व स्टाफ यांच्याशी संवाद साधला. करोनाच्या काळात हॉस्पिटलने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि नाताळनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉस्पिटलच्या वतीनं मेजर देवदत्त काळकुंभे यांनी त्यांचे स्वागत केले. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यावेळी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जो कोरोनाचा पहिला जो रुग्ण सापडला आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे की ज्यावेळेस कुठलाही प्रोटोकॉल माहीत नसताना त्यावेळेस ह्या बूथ हॉस्पिटलनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी हे जे मिशनरी हॉस्पिटल आहे आणि त्यांचं योगदान आपल्याला भारतामध्ये किंवा राज्यामध्ये देखील अतिशय चांगलं आहे. आणि ज्यावेळेस मला ही माहिती मिळाली त्यावेळेस त्यांचं सगळं जे मेडिकल ऑफिसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, नर्सेस आहेत, त्यांचं योगदान या जिल्ह्याकरता अतिशय महत्त्वाचं होतं. आणि त्यांच्या सणाच्या निमित्तानं मी आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता विशेष करून या ठिकाणी आलो. देश माझोरे अहमदनगर.